बातमी आहे पंढरपुरातील विकास आराखड्याच्या संदर्भात। विकास आराखड्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, पंढरपुरातील भाविकांची राज्य सरकारकडे मागणी। गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरातील विकास आराखड्याचं काम हे प्रलंबित होतं। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73.80 कोटी विकास आराखडा सादर केला होता। 2022-23 अर्थसंकल्पात त्याला मंजुरी देण्यात आली होती, मात्र मंदिर समितीला स्वतंत्र कार्यकारी अधिकारी नसल्याने आराखड्याचं काम रखडलंय। याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र कार्यकारी अधिकारी नियुक्त करून आराखड्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी भाविक करतात। सध्या मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यभार सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे आहे। मंदिर समितीला स्वतंत्र असा अधिक कार्यकारी अधिकारी मिळावा आणि हा विकास आराखडा लवकरात लवकर आषाढीपूर्वी व्हावा।